नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टीईटीमध्ये मी अक्ष वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात जो काही नवीन रोडमॅप आलेला आहे त्या संदर्भात बोलणार आहोत आणि त्यातल्या त्यात आणखीन दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याविषयीसुद्धा बोलणार आहोत. आता सर्वप्रथम आहे शिक्षक भरतीचा नवीन रोडमॅप आलेला आहे तो विषय, त्यानंतर 2017 की 2022 भरती, मग त्यानंतर 32,000 जागांची भरती. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची संदिग्ध आहे की मग ज्यावेळेस शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल चालू झालं त्यावेळेस म्हटले की शिक्षक भरती ही टप्प्याटप्प्याने होणार आहे, मग याच्या संदर्भातसुद्धा खूप संदिग्ध आहे. मग 32,000 होणार की टप्प्याटप्प्याने होणार, मग जो काही नवीन रोडमॅप दिलेला आहे त्या संदर्भात एकंदरीत एकाच टप्प्यात होणार की याच्याबाबतसुद्धा एकदम व्यवस्थित माहिती दिली नाही ती संदिग्ध आहे. त्यानंतर जो रोडमॅप दिलेला आहे तो फॉलो होईल का नाही याबाबतसुद्धा थोडीशी शाश्वती नाही आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा जो की औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका पडलेली आहे त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. म्हणजे जे की TET फ्रॉड म्हणजे TET बोगस पण CTT पास करून आलेले आहेत त्यांच्या संदर्भातसुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे, कारण त्यांचंसुद्धा रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे त्याच्या संदर्भात आहे. असे एवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या आपण सर्व व्यवस्थित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आता आपण पहिल्या मुद्द्याकडे वळू, जो काही शिक्षक भरतीचा नवीन रोडमॅप आलेला आहे त्याच्या संदर्भात बोलू. आता शिक्षक भरतीचा नवीन रोडमॅप आलेला आहे म्हटल्या सर्वांना राग येणार हे साहजिकच आहे, कारण या अगोदर असे कितीतरी नवीन रोडमॅप येऊन गेलेले आहेत. आपण एक वर्ष झालं रोडमॅप ऐकत आहोत पण कुठलाही रोडमॅप फॉलो होताना दिसत नाही आहे. मग याच्या अगोदरसुद्धा एक रोडमॅप आलेला आहे, त्या रोडमॅपमध्ये आपल्याला ऑगस्टमध्ये प्रक्रिया चालू होणार होती आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याला जॉईनिंग लेटर भेटणार होतं. मग आजचा किंवा कालच्या दिवसामध्ये आपलं समुपदेशन होणार होतं, मग आपल्याला प्रेफरन्स वगैरे आल्यानंतर आपल्याला जॉबसुद्धा भेटणार होतं ऑक्टोबरमध्ये. ते सद्यस्थितीला काही झालेलं नाही आहे. मग अशातच आणखीन एक नवीन रोडमॅप आणून टाकलेला आहे. या नवीन रोडमॅपमध्ये काय दिलेलं आहे तर आता शिक्षक भरतीचा टप्पा म्हणजे जो कालबद्ध कार्यक्रम आहे तो दिलेला आहे. आता हा 100% फॉलो होईल याची शाश्वती देता येत नाही, कारण हा पेपरमध्ये आलेला कालबद्ध कार्यक्रम आहे आणि पेपरमधल्या बातम्या किती खऱ्या असतात त्या शिक्षक भरतीच्या बाबतीत हे जग जाहीर झालेलं आहे. कारण शिक्षक भरतीच्या बाबतीत पेपरमध्ये आलेल्या बातम्यांना आणि पत्रकारांना TET आणि TET आणखीनसुद्धा समजत नाही आहे. आणि त्यातल्या त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्यस्थितीला 2017 आणि आपली भरती प्रक्रिया ही एकाच दिशेने चालू आहे, त्यामुळं त्यांना आणखीनच जास्त गोंधळ निर्माण झालेला आहे. जसा आपल्याला गोंधळ निर्माण झालेला आहे आता जो काही कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे 2017 आहे का 2022 याबाबत आणखीन स्पष्टता नाही आहे. पण त्याच्यामध्ये बातमी दिलेली आहे की एवढ्या एवढ्या जिल्ह्यांची बिंदू नामावली पूर्ण झालेली आहे, त्यानुसार हा कालबद्ध कार्यक्रम सध्याच्या शिक्षक भरतीसाठी आहे. पण 2017 भरतीसुद्धा ह्या एकाच ट्रॅकवर चालू आहे, त्यामुळे संदिग्धता आणि संभ्रम निर्माण होण्याची जास्त दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि तसा संभ्रम निर्माण होत आहे. पण आता जो काही सध्याचा रोडमॅप दिलेला आहे तो काय दिलेला आहे की 16 ऑक्टोबरपासून 6 नोव्हेंबरपर्यंत जाहिराती देणे. आता जाहिराती देणे तो फ्लो चार्ट होता, तो संस्था चालकांना, स्थानिक स्वराज्य संस्था यांना सगळ्यांना दिलेला आहे. तो फ्लो चार्टनुसार त्यांना कशी माहिती भरायची, काय भरायचं सगळं दिलेलं आहे आणि जाहिराती कशा द्यायच्या त्यासुद्धा दिलेल्या आहे. मग आता हा कार्यक्रम ऑलरेडी चालू झालेला आहे, ओके, 16 ऑक्टोबरपासून 6 नोव्हेंबरपर्यंत याची मुदत दिलेली आहे. पण मग आता आपण आपल्या पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आपण सगळी प्रोसेस पूर्ण केलेली आहे, मग आता जाहिरातीचा प्रक्रिया चालू आहे. त्यावेळेसच मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की जाहिराती जरी लवकर झाल्या तरी आपलं सध्या याच्यामध्ये काय काम नाही आहे, आपल्याला पवित्र पोर्टलला प्रेफरन्स देण्यासाठी थोडासा कालावधी लागेल पुढल्या महिन्यामध्ये येईल. तर त्या अनुषंगाने आता हा जो कार्यक्रम दिलेला आहे 15 नोव्हेंबरनंतर 3 आठवडे. मग आता 15 नोव्हेंबरपासून नंतरचे 3 आठवडे हे कधीपर्यंत हे स्पष्ट केलं नाही. मग आता 15 नोव्हेंबरपर्यंत ह्या जाहिराती वगैरे येतील. आता ह्याच्यामध्ये पण थोडंसं ट्विस्ट आहे. आता 15 नोव्हेंबर ते 3 आठवडे असं प्रेफरन्ससाठी असं आकडेवारी दिलेली आहे, म्हणजे दिनांक दिलेली आहे. पण यामध्ये थोडीशी ट्विस्ट आहे. तर ट्विस्ट काय आहे, ही तारखा आणखीनसुद्धा पुढे जाऊ शकतात का पुढे जाऊ शकतात ह्या मागंसुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. काय कारण आहे, ते रोस्टर वगैरे त्या गोष्टी सौदा त्या तर आहेत, पण ह्याच्यापैकी आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे जे की औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगरमध्ये याचिका पडलेली आहेत. कुठली,
जे TET फ्रॉड म्हणजे बोगस होते त्यांचं TET यादीमध्ये नाव आलं होतं, पण त्यांना पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनपासून बॅन करण्यात आलं होतं. मग त्यातील असे काही उमेदवार होते जे CTET पास आहेत, त्यातल्या त्यात त्यांचं BEd झालेलं आहे, MA झालेलं आहे, MSc BEd आहे, असे उमेदवार आहेत. ते कोर्टामध्ये गेले, कोर्टामध्ये जाऊन त्यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर त्यांना अंतरिम दिलासा भेटला, त्यानंतर त्यांना अंतिम दिलासा भेटला. मग त्या सर्वांच्या याचिका आहेत, त्यांचा निकाल लावलेला आहे. मग त्यांना त्यांना ईमेल करून नोडल अधिकारी हे त्यांची सगळी माहिती तपासून त्यांना पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची संधी देणार होते. आता एक महिना उलटत आलेला आहे, म्हणजे एक महिना होऊन गेला, त्यांना 15 तारखेपासून पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळाली होती, पण आणखीनही एकाही उमेदवाराचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. कुठले? जे की औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत, त्यांच्या जे काही याचिका पडलेल्या आहेत त्यापैकी एकाही उमेदवाराचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे. मग असे उमेदवार किती आहेत? फिक्स आकडा माहिती नाही, 400 ते 500 घरात आहेत. मग यांना वेळ का लागत आहे? आता इथं मनुष्यबळ, आता जे काही नोडल अधिकारी नेमलेले आहेत ते 1 आहेत 2 आहेत 3 आहेत काहीच माहिती नाही आहे. किती आहेत ते काहीच माहिती नाही, त्या सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहेत. मग ते इथं मनुष्यबळाची उपलब्धता नाही आहे, किंवा हे जाणून बुजून सुद्धा लेट करणं असू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं मस्ट आहे. ह्यांचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेफरन्स येणार नाही, कारण त्यांना वेगळे प्रेफरन्स, ह्यांना वेगळी प्रक्रिया, असं होणार नाही. सर्वांची प्रक्रिया एकत्र चालणार आहे. म्हणून 15 नोव्हेंबरनंतर जे काही प्रेफरन्सची तारीख दिलेली आहे ती सध्या स्थितीला थोडंसं अवघड वाटत आहे, कारण आजची तारीख पाहिला गेल्यानंतर मग आता ह्यांना पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन भेटलं नाही, आता कधी भेटेल ते आणखीनसुद्धा माहिती नाही आहे. महागत सांगितले होते 2 ते 3 दिवस, आणखीन ह्यांचे 2 ते 3 दिवस संपलेले नाही आहेत. मग ह्यांना चालू झाल्यानंतर किमान 8 ते 10 दिवसाची मुदत भेटणार, ती झाल्यानंतर मग पुन्हा ह्यांची परत एकदा व्हेरिफिकेशन होणार. त्या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर 15 नोव्हेंबरनंतर 3 आठवडे, 15 नोव्हेंबरनंतर ही तारीख जाणार जाण्याची शक्यता आहे. पण ह्यांचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेफरन्स येणार नाहीत, ही गोष्टसुद्धा तेवढीच सत्य आहे. मग आता 15 नोव्हेंबरनंतर 3 आठवडे प्रेफरन्ससाठी दिलेले आहे. मग नंतर आणखीन काय दिलेलं आहे? डिसेंबर अखेर ते 30 जानेवारीपर्यंत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून पात्र जे काही उमेदवार आहेत त्यांच्या नेमणुका केल्या जातील, असा कार्यक्रम दिलेला आहे. मग आता हे किती फॉलो होईल, काय फॉलो होईल, देव जाणं. आणि त्यात आणखीन महत्त्वाची की याच्यामध्ये 32,000 जागांची भरती करणार असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता यातसुद्धा खूप संभ्रम आहे किंवा संदिग्ध आहे. काय आहे हो? मागच्या वेळेस त्यांनी काय सांगितलं की शिक्षक भरती ही टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे. मग आता आजच बातमी आली, याच्यामध्ये सरळ हेडलाईन दिलेली आहे, 32,000 जागांची शिक्षक भरतीचा टप्पा असा. 15 नोव्हेंबरनंतर 3 आठवडे प्रेफरन्स, त्याच्या अगोदर 16 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर जाहिराती येणार. मग डिसेंबर अखेर ते जानेवारीपर्यंत 5 उमेदवारांची गुणवत्ता यादी करून त्यांना नेमणुका आणि 32,000 जागांची भरती असं दिलेलं आहे. मग अगोदर म्हणतात ह्यांनी टप्प्याटप्प्याने भरती करणार, आता म्हणतात एकदम 32,000 जागांची. ह्या पेपरमधल्या बातम्या आहेत, यावर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड आहे आणि विश्वास ठेवतासुद्धा येत नाही आहे, कारण हे कशा बातम्या देतात हे सर्वांना माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात आपलं अगोदर GR आलेलं आहे शिक्षण विभागातून, तिथं नाळकाय दिलेल्या टप्प्याटप्प्याने. आता देव करो हे टप्प्याटप्प्यानं भरती न होता एकाच टप्प्यामध्ये 32,000 जागा आलं तर आपलं देव पाहुला आणि सोन्याहून पिवळं असं झालं. पण आता हे कसं चालू आहे माहिती का? पेपरमध्ये अशा बातम्या द्यायच्या, शिक्षण विभागाकडून हे करणार. मग हे कसं चालू झालं आहे? हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं चालू आहे. इकडून एक वेगळा GR येणार, इकडं पेपरमध्ये वेगळ्या बातम्या येणार, ह्याच्यामध्ये आपण गुरफटत चाललेलो आहे. सगळा असा प्रकार चालू आहे. मग आता ह्या ज्या काही सध्या 32,000 जागा म्हणत आहेत, ह्या सर्व जिल्ह्यांच्या, मग त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, पुन्हा आपल्या संस्था आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, अशा सर्वांच्या मिळून 32,000 जागा दिल्या तर खूप चांगलं होणार आहे. आणि एकाच टप्प्यात भरती झाली तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि देव करो असंच हो. पण असो, आता जेवढं काही रोडमॅप दिलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे, पण हाच रोडमॅप फॉलो होईल यावर विश्वास ठेवू नका, कारण ही पेपरमधली बातमी आहे, ऑफिशियल बातमी आलेली नाही. आणि ऑफिशियल न्यूज जरी आली तीच फॉलो होईल अशी सांगता येत नाही, कारण जसे जसे दिवस जातील, एक गोष्ट लक्षात घ्या, जसे जसे दिवस जातील तसतसे वेगवेगळ्या घडामोडी होत जातील आणि आपल्या भरती प्रक्रियेत गुरफटण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि सध्या हे तसंच घडत आहे, आपलं वेळावर वेळच लागत आहे. आणि जो काही रोडमॅप दिलेला आहे तो ॲक्च्युअल फॉलो होईल याची शाश्वती नाही आहे, त्यामुळं हाच रोडमॅप फॉलो होईल असं कृपा करून धरू नका.
आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता लगे म्हणाल की हा व्हिडिओ निगेटिव्ह आहे, मी निगेटिव्ह बोल निगेटिव्ह बिलकुल बोलत नाही आहे, जी सत्य वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, जे सत्य घडत आहे, जे चालू आहे तेच सांगत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे हो, आपलं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं होतं, ती आपली प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे. फक्त जे औरंगाबादवाले आहेत म्हणजे न्यायालयामध्ये गेलेले त्यांची राहिलेली आहे, ती झाल्यानंतर होईल. आणि आपलं महत्त्वाचं पुढलं काम काय आहे, प्रेफरन्स आहे, हे प्रेफरन्स देणं बस. इतके दिवस वाट पाहिलेली आहे, आणखीन फक्त थोडे दिवस वाट पाहणं बस, बाकी काही नाही. दिवाळी नाही हो, दिवाळी नाही तर नाही, आपला उन्हाळा तरी चांगला जाणारच आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला जॉब लागणारच आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्या. फक्त आता थोडासा वेळ लागत आहे आणि ही भरती प्रक्रिया अशीच वेळ खाऊ आहे, ह्याला वेळ लागणार आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे. यात काय हे होणार नाही आहे, बदल होणार नाही आहे. असो, जास्त नकारात्मक होऊ नका, रोडमॅप दिलेला आहे, फॉलो होईल न होईल, पण आपलं महत्त्वाचं काम होतं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणं, ते झालेलं आहे. पुढला टप्पा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, प्रेफरन्स आले की एकदा प्रेफरन्स देणं आणि निवांत बसणं, मग ऑटोमॅटिक सगळ्या गुणवत्तेनुसार याद्या लागतील, सगळं होईल. आणि हां, आणि हां, संस्थेबाबत जो काही निर्णय आहे, 1:3 पूर्वी 1:10 होता, याच्याबाबत सुद्धा खूप अवघड करून ठेवलेला आहे, याच्याबद्दल आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बोलू. तुर्तास आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे, महत्त्वाचं जेवढं काय होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. आणखीन काही तुम्हाला याच्यामध्ये समस्या वाटत असतील किंवा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा. आणि हां, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.